Pușpa? Ei, Pușpa! Ale, ale! Au tu-mi, oi! Cai țarle? Cai nu, te cam cărăt le pulișe. Și te părătuză e căi? O, am să te. Rupai și-ați cai căile? Păi dile tu lămi, pa nasa de rus lun. Băsă, Năcali, bă, sunt gulit, băsă. Băsă, tu răsă. Tu băsă, uite, ar pai și-ați cai căile tu? Tu l-am mai tigă aici, pă, cai arțăni, cai ța lui. Pe aici ai pășit dumne ce? Cădi? Zara, ța lui e thodă să... Cai ța lui? Tângi e thodă, tângi. Denari păise, pân cai mai tigă? Tu l-am mai tigă, mi-i băcet gătu uslun de la aia, teze 3 mâine un gălet. 3 mâine și nântăr ce viaz bărau lăcătă. Viaz, tu viaz muddăl să-i deau lăcătă. Tu la pășe de tot mă la care vată, return firten, return ne firten, părăt căs care de vată. Ugă tu ziua bău ce mă nu de tot e că care? Hoc tu ce ziua zără arac la năstă în maza. Care vii ideea să vișezi n-ai? Mi-i bache ce-am la pășe așa lucră, direct rădă arat băsul în rătit. Până mi-u găzau unde mă întâi, tu la zau unde, tu ca aici care e Carina? Te-ți sang tine. Tu ce n-au rălă bolnă tu? Că ai bolnă mi-te la te beure la. Salut tu timpul nu stă, că e gărăt la până hutnii am să. Te-am o tăt tu la pășe sang o lăcătă, na? रोज भांडणं होतात पिऊन येतो मग तुझं तुझं बघ ना तू काय बघू माझं माझं आता घरच्यांनी दिलं बांधून तर चांगलं तुझ्या सोबत लग्न करायचं होतं मग कोण नाही केलं तू घरच्यांना मान्य नव्हतं ना घरचे ऐकत होते का आता इथं खुरपावं लागतंय बारी द्यावी लागतीये कशी झाली बघ मी यात माझी चूक नाहीये तुला त्यावेळेस जर पळून चल म्हणलं असतं तू काय केलं असतं नव्हते यायचं ना पळून मला म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना मग आता बस टेम्पो चाललो सगळं चाललो मी तुला ह्याच्यानंतर पैसे देत आणि 100 वेळा विचार करावा लागेल की तू पैसे रिटर्न देत नाही टाइमला हे बघ तूच जर असं केलं माझ्यासोबत कसं होणार माझं तू की असं बोलून ना मला लागतं कस तरी जास्त जीवाला असं तू सांग ना मला की माझं कसं होणार तू असं केल्यानंतर कसं काय करू तू सांग आता दिले घरच्यांनी गळ्यात बांधून ते आता कानावर घ्यायला तयार नाही आहे त्यांना तिकडं त्यांची पोरीनं काहीही करो त्यांना काही घ्यायचं जायचं नाही आहे कोण आहे मग माझं तू असं भावनात गुतून ठेवून मला असं जिवारी लागतं आणि ती सगळं आठवतं मग मागचं 4 वर्ष आपण जर सोबत होतो आणि तो ऐन टायमाला लग्न केलंय 2 वर्ष होऊन झाले तो या लग्नाला तुझ्या एवढ्या अडचणी लगेच चालू झाल्या तुझ्या घरच्यांना असं मोठं स्थळ लागत होतं मग काय असं इतकं कसं काय असं अरे पण त्यांनी फसवलं ना आम्हाला आधी जेव्हा बघायला आलता तेव्हा असंही माझ्याकडे तसंही माझ्याकडे कसं काय काय होतं एजन्सी होती कसली एजन्सी होती हे होतं काय तर काय दुकान आमचे आमचे मुंबईला पुण्याला 1-2 फ्लॅट आहे गावात आहे काय काय बफाड्या मारत होते ते माझ्या पप्पांना काय करणार बरं खरं तर मी तुला अजून पण विसरलेलं नाहीये तुला वाटतं की विसरलं मी काय सांगतोय तुला तू अशी भावनात गोत माझं दुसरं असतं ना मी त्याच्या घरात घुसून म्हणलं असतं पैसे दे नाही मी हलत नाही इथून पण आता लेडीज आहे तू माझ्या प्रेम केलेलं आहे मी असं कसं काय करू शकतो मी थोडं समजून घे ना किती दिवस तुम्हाला तू आता ना याच्यानंतर पलटाय न गेलो नाही तुझं ते टेम्पोवाला त्याला आधी बघन मी त्याला त्याला त्याची नाही बघतो मी कंटाळी त्याला पैसे तू घेतले त्याला जर घेतले असते त्याला सांगितलं असतं मी आता त्याची नाही जागा होती जाऊन उतरली असती तुम्ही पुढं तू का जाऊ दे वाटतं एकच आहे तुझ्यासाठी कोण आहे त्याच्यानंतर आधार खरं सांगू का म्हणजे वैतागले आता मला तर कधी कधी असं वाटतं की सगळ्या गोष्टी सोडून ना तुझ्याकडे परत याव सपत तुझी वैताग आला मला सगळ्या गोष्टींचा तर काहीच नको वाटते लगी तू रडत काय मग नाही रडत नाही पण कोणाला सांगणार दुःख माझं खरंच आपण तेव्हा पळून गेलो असं तू म्हणला होता ना तुझं म्हणणं झालं असतं तुझं काय म्हणणं आहे अजून लग्न करशील का माझ्यासोबत जर पलटली उद्या काय म्हणायला लागले उद्या तुझ्या नवऱ्याने केस टाकली तर काय करायचं काय त्याची तयारी आहे का तू त्याला सोडायला तयार आहे का मी त्याला सोडू शकते काय करू राहून त्यासोबत तो नुसता दिवसभर काम करतो त्याचं पिऊन येतो तेवढं थोडंफार कम होतं ते आणि पहिली गोष्ट आहे की त्याच्या पण आयुष्यात दुसरंच कोणतरी काय करणार आहे कोणीच सुखी नाही चपत तुझी लय कंटाळे मी सगळ्या गोष्टीला तू जगते कस काय एवढं कस काय तू सहन करती मरू का बरं मी तो पितो तो काही करत नाही म्हणून मी मरू का तू कधी सांगितलं मला ही आता सांगते का मला तू जेव्हा तुम्हाला लग्नाच्या आधी म्हणत होता चल पळून चल पळून तुझं तुला कळत नव्हतं की इतके दिवस मार खरंच मार काय करू सांग त्यांनी मारायचं मग मी मारायचं मी माझ्यात आणि त्याच्यात काय बदल झाला
तेच करायचं का मी याच्यासाठी आलो का? मला काय माहिती तुझं ही चाललंय म्हणून, मला काय वाटलं तू पैसे कशासाठी घेतलेत मला हेच माहित नाही. तुझ्याकडे टेम्पो दिसते, तुझं घर दिसतंय, तुझं ही शेत दिसते, मी काय समजणार? काहीतरी वेगळंच असेल ना. पण तुझा हा प्रॉब्लेम तू आताच सांगते मला. काय सांगू मग, कोणाला सांगू? सांग, घरच्यांनी लावून दिलंय पण बघायला तयार नाही. तुझा निर्णय असेल उद्या तीन केस टाकायचे, आपण महाराष्ट्र सुद्धा सोडू शकतो. तुझी तयारी पाहिजे. माझं काय काम, माझं कुठं बी चालू शकतं? नाही मी येऊ शकते पण आपण लिगली करू ना. लिगली कसं काय घंटा करायचं का? ते काय सोडचिठ्ठी देईन काय? तेव्हा घेऊ त्याच्याकडनं सोडचिठ्ठी आपण, तेव्हा देतोय. आणि जर मी तुझ्यासोबत आले समजा आपण जायचं, पहिली गोष्ट त्याचं ती प्रूफ दाखवावं लागणं लोकांना. येऊ ते दुसरीकडनं आधी लागलाय, मी कसं जगायचं म्हणायचं? महिना महिना तर माझं त्याचं बोलणं नाही म्हणायचं. मग तू सांगू शकते ना ते करावं लागेल आपल्याला आधी. मग तसं करू आपण आणि सोडचिठ्ठी घेऊ, मग जाऊ लग्न करू. आता नाही ऐकणार मी घरच्यांचं. आता काय तो समाज काय म्हणतो, घरचे काय म्हणतात, मला काय घेणं देणं नाही आहे. आता कळलं माझं आयुष्य तर 2 वर्ष वाटवं झालं. हो सगळं कळालं मला आता, बस झालं. तेव्हा तू म्हटलं होतं ना, खरंच मी ऐकायला पाहिजे होतं. जर नाही तू ह्या 15 दिवसात निकाल लागला, मला बऱ्याच वेळेस वाटतं की तुझ्याकडे परत यावं, तुला बोलावं, फोन करावं. हे बघ मी आता जातो. जर तुझा 15 दिवसात काय झालं ठीक नाही, तर मग डायरेक्ट महाराष्ट्र सोडायचं, तिकडे जम्मू काश्मीरला ती हिमालयात जाऊन बसू. पण आपण तिकडे यायच फिर काहीच नाही. जोपर्यंत ह्याला अक्कल येत नाही ना, हिला जग मारू दे, कुठं मारा तो कुठं पोरं मारतोय ती. नाही रे, लग्न झालंय माझं आता. आता तीच करायचं असलं तर मग मी ना वाटत येते दुसरीकडे जातो. ऐक ना, मला तसं नाही म्हणायचं, पण माझं लग्न झालंय आता, आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आधी त्याला मी सोडचिठ्ठी देते. आता एका सेकंदात की पलटली पोरगी, तशीच मागच्या वेळेस जग मारली तर ती तसंच बसावं लागलं, दुसऱ्या बरोबर लग्न करावं लागलं. आता म्हणली मला समाजच घेणं देणार नाही, आता विचार करायला लागला. तसं नाही म्हणते मी. ऐक समजा ठीक आहे, आपण गेलो पळून, आपण लग्न पण केलं, मान्य राहील का ते? कोणाला? जर पहिल्याच नवऱ्याला सोडलेलं नाहीये, त्याच्यासोबतच माझं अजून नातं आहे. कॉमन सेन्स कुठे गेला? मी तुला काय म्हणतो, इथं राहायचंच नाही महाराष्ट्रात. कोणाला कळत आहे कोण कोणच्या कोपऱ्यात राहत आहे? कुठं कळणार ती तुला? तुला जगायचं बघायचं का? दुसऱ्याला दाखवायचं? जग खूप छोटे, खूप लहान आहे. जग लय मोठे, तू अजून एवढीशी, तू अजून बाहेर पडून बघ. नाही बघ, मला यायचंय तुझ्यासोबत, माझी इच्छा पण आहे. 2 वर्ष मी इथं केलं ना, मला ते खरंच आता पुढे कंटिन्यू करायचं नाहीये, बट लिगली करायचंय. लिगली करायचं ना तू? आता एक काम कर, एवढी शिकलेली आहे मी, काय सांगतोय, याच्यानंतर डायरेक्ट नवऱ्याला भेट. तुला एक तर त्या बाईबर राहायचंय बघ, नाही तर तुला डायरेक्ट मला सोडचिठ्ठी दे. तुझं तुझं आयुष्य तुझ्या आहे, मला जमणार नाही म्हणायचं. म्हटलं मी नोकरी करीन, एकटी राहीन, काही करीन. आणि तुझ्यासोबत लग्न झालं असतं, मी सोडचिठ्ठी दिलीच नसती तुला. कोणाला? त्याला द्यायची, मला नाही द्यायची. त्यालाच म्हणते मग मी. चल मग जाऊ, तसं करू, बघते मी त्याला विचारून. एक तर पैसे सोय लावू, नाही तर त्याला तरी सोड. दोनच ऑप्शन आहेत. मी पैसे न्यायला आलतो, पण आता जर तुझं एवढं ऐकलंय, जर तू विश्वास टाकतो, जर 15 दिवसात तू दोन्ही पैकी एक नाही केलं, तर तू आणि मी आता जर सांगू तुला एक विचारू अजून तुला. विचार. तुझ्या घरचे जे लग्नाचं महत्व तुझ्या, तू करत नाही ना ते? घरचे ना तुझे? माझ्या घरचे माझ्या पुढचे नाही, ते माझं ऐकू शकतात. नाही ऐकलं तर मला बी काय घेणं देणं नाही. बरं मी आता जातो, तू तुझा निर्णय घे, सांग मला. ही काय माझा मेसेज येणार नाही, माझा फोन येणार नाही, तू स्वतः फोन करीन. उगं त्याला आधीच कळण्यापेक्षा तू तुझं स्वतः कर फोन मला. हां चल काळजी घे. खरंच करू का मी असं वाटते? आता बघावंच लागेल तसं करायचं. झालं का नाही अजून? चालू आहे. चावी कुठे करायची? तिथेच आहे. चल जेवा दे मला, भूक लागली आता लई. जेवण बनवून ठेवलंय, घ्या ना तुम्ही, मी काम करते ना. आणि तू दिल्यावर काय होईन? जा तुम्ही घेऊन घ्या हाताने. तुला सांगितलं कळत? चल म्हणलं मी तुझ्या बरोबर बोलतोय. तिथे ठेवलंय ना, घ्या ना ती. तू नाही तू दिल्यावर काय मरशील काय तवा? चल म्हणाल कळत तुला सांगितलं एकदाच, कंटाळलोय मी आता. मग मी पण कंटाळी ना काम करून. नाही उपकारच करते माझ्या काम करते तर. तुम्ही उपकार करता का? फक्त जेवाय दे म्हणलं, एवढंच कर म्हणलंय, बाकी नाही जास्त बोलायचं तुला. चल ग पुढं. नाही यायचं मला, काम आहे माझं राणामध्ये, ते करू द्या मला, मग बघते. घ्या तुम्ही, तुम्ही जेवण तर घेऊ शकत नाही का? तुम्ही काय माणूस आहे हो? लई बोलायला लागली तू आता. ते टायरचं झालं का काम? पैसे द्यायचे दुसऱ्यांचे? दुसऱ्यांचे म्हणजे? दुसऱ्यांचे म्हणजे पैसे काढून आणले नाही का आपण? माहित नाही का तुम्हाला? अरे मला वाटलं तू हे पैसे तर तुझ्याकडे साचलेले. माझ्याकडे कुठून आले? हा मला नाही माहिती, पैसे माझ्याकडे नाहीत पैसे. ती आता ते बघू द्या सगळे लोकांकडे तसे 1,000 2,200 रुपयांनी का होणार तवा?
टायरचे पैसे नाहीत माझ्याकडे. तुम्ही म्हणले होते ना पण ते झाल्यानंतर मी तुला पैसे देतो म्हणून. मला दुसऱ्या जायचे नाही का? कोण देणार ते पैसे? दुसऱ्या तू कोणाकोण आणले? कोणाकडे खातं आहे तुझं? खातंय म्हणजे काय? तुम्ही तुम्ही जर आमच्या हातात पैसे देत नसेल तर आम्हाला खातं काढावंच लागेल ना. घर चालवण्यासाठी कुठून करू? कोणाचे आणलेत पैसे तू? माझ्याकडे काय पैसे नाही तसं सांगू नको मला. मला वाटलं तुझ्याकडे असते कुठून आणलेले बघतोय आईबापाकडून. हे बा डोक्याला शिंग करू नका. एक तू ऊन तापतय एवढं डोक्यावरती. तुम्ही जा तिथं आणि ते पैशाचं बघा काहीतरी. कोण शिंग करतय? लोक पैसे मागायला लागलेत मला. तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं? अरे मी काय जीव देऊ का पैशासाठी? मग आता मी देऊ का? तू तिकडे काही कर, माझ्याकडे पैसेच नाहीत. कुठे गेली तुमची प्रॉपर्टी? लग्न आधी सांगितलेली. हा बिझनेस तो बिझनेस काय काय होतो तर? तू प्रॉपर्टी मला इथं खुरपाला. तू प्रॉपर्टीला काढू नको. तू फक्त टायरचं तेवढंच बोलायचं. तुम्हाला कळत नाही का पैसे द्यायचे म्हणलं तर? आणा तुम्ही म्हणले होते ना पण दिली म्हणून. मग अरे माझ्याकडे नाहीत. कुठून देऊ तुला पैसे मी? गाडीच काय एवढा नाही काय तवा? प्यायला बरं असतं तुमच्याकडे. जास्त बोल नको. प्यायचं नको काढू. तू प्यायचं नको काढू. माझा मी काही करीन. तू बोलायच नाही जास्त. प्रत्येक वेळेस हात कस काय उघडता माझ्यावरती? मग काय करू? मग काय करू म्हणजे? तू पाया पडू का? मी पाया पडायचं पण हात कस काय मारतात प्रत्येक वेळेस? जास्त बोल नको. अजून पण सांगतो तुला. गप बस गप. जास्त बोलायचं नाही अजिबात. तुम्हाला जास्तच झालंय आता. मला तुमच्यासोबत कोणाला अशी मरशील तवा? मी मरले तर काही करण. मला आता तुमच्यासोबत मला राहायचंच नाहीये. घरी जेव्हा आता सोड चिठ्ठी पाहिजे. तुला सोड चिठ्ठी पाहिजे का? घरात तर घरात राहणार पण का? जास्त बोल नको. अजून सांगतो डोकं फुडून. तू आता तुझ्या सोबत राहतच नाही. मी जाते. मी आता कुठं असेल तू थांब. तुला सांगतो पळायला बरं जमतय तुला. थांबायला कळत तुला? काही थांबत नाही. काही मागायचं नाही माझ्या. तो हिला तर काय सांगितलं कळणार आजी होत. नुसतं प्रत्येक वेळेस मारतात. नुसतं दारू पिऊन येतात. कॉलच करते मी. कुठं जाणार आहे गाय बाई? जाऊन जाऊन तरी नाही तशी ती येडीचे. थांब बघतो तरी कुठं जाते. हॅलो ऐक ना. इथे आमच्या टीचरच्या मळ्यामध्ये. हो मला राहायचंच नाही आता. आता जीवच द्यायचं. तू ये लवकर. आता ही रेकॉर्ड पण गेली काही लयच गायब आणि पूर गेला काही. हिला सांगितलं तर अक्कल तर अजिबात नाही. ही तू देऊ का तिकडनं? दिवस वरतीच जाते आता. मन चाल दाखवलं जाता. इथं जीव देऊ का आधी? चौथ दे मला वरती. करतातच नाही माझी ना कशालाच. तू यायचं नाही. हा जवळ यायचं नाही बिलकुल. तू काय चाललंय बरे नाटक? माझं काही पण चालतंय. माझ्या जवळ यायचं नाही. माझ्या उतर गप. आणि तुला जीव द्यायला एवढं केलंय काय मी? तुला फक्त जेवायचं म्हणलंय ना. फक्त जेवायचं म्हणजे फक्त जेवण झालंय का आपलं? मग रोज पितात मारतात त्याचं काय? तू जास्त बोल नको. त्याच्याकडून पैसे घ्यावे लागतात. काही कमवायचं कोण कमवत? सगळं पहिलं नुसतं आधी असं आहे तसं आहे बस एवढंच. आता तिथं येरी पैसे कशाला आले? मला काय कळतं का नाही? लग्न केल्यावर समजलं काय आहे माणसाचं म्हणून. तू खाली उतर गप्ती विदय. नाही मला जीव द्यायचं आहे बिलकुल. माझ्या जवळ यायचं. तिकडे जा. तुझं म्हणणं काय? कुदी मारायला. तुझं म्हणणं काय? कुदी मारेल म्हटलं पटकन तिकडे जा. तू खाली उतरते का नाही? तू खाली उतर इकडे. आता मरताना पण मारा तुम्हाला. तप घरी चल ना आता बाबा. मला नाही यायचं घरी. तुम्ही जा तुमच्या घरामध्ये. माझं ते घर बी. तू कशाहून भांडणं काढते का मला? भांडणं काढते का? मग कोण काढतंय? मला राहायचंच नाही तुझ्यासोबत. मग कुठं जायचं तुला? मला जीव द्यायचं फक्त. काहीच नाही करायचं. नाही मार उडी. मार उडी मग तिकडं. खरंच मारेन मी. तुमचं काय जात आहे? तुम्हाला तसे बायको नकोय ना. मी असं म्हणलं तुला. मग तुला काय पाहिजे? मला तुला काय एवढं? तुला काय पाहिजे माझ्याकडून? मला फक्त सोड चिठ्ठी पाहिजे बस. मला तुमच्या सोबत राहायचंच नाही. माझी चूक झाली. मी लग्न केलं. घरच्यांचं ऐकून दे पण. एवढं डोकं आणून घेस तर मी काहीच केलेलं नाही. तुला वाकडं तवा. तू वाकडं करतच नाही. फक्त पिऊन आले की मारतात बोलतात. एक रुपया कमवत नाही व्यवस्थित. आज एवढा कमवतात तेवढं ते पिनच घालतात. रोज रात्रीचं तेच. तू गप खाली आहे. मी नाही येणार. मला सोड चिठ्ठी देत असेल तर मी खाली येईल. मग नाही येत. मार उडी. मार ना उडी. बघतो मी. अरे ये ना खाली बाबा. तू मला नाही. मला जीवच द्यायची. तू काय चाललंय मला अजिबातच कळत नाही. काय चाललंय म्हणजे? काय काय चाललंय म्हणजे? काय सांगा मला. तू खाली उतर गपचूप. नाही मला. तुम्ही जा तिकडं. कुठं जाऊ मी? बस याच्यासाठी कुठं जीव देते तू? त्या कुरडी तुला कळत का? कोण येऊ? कोण आहे काय? तुम्ही खाली या आधी. खाली खाली जीव द्यायची म्हणते. काय चाललंय तू? नाटक तुम्ही मोकळे असाल ना. मग मी जीव दिल्यावर है ना तिच्या सोबत राहायला. दारू बिरू प्यायला हो ना. मी माझं काही पण करेन. तू गप खाली. खाली.
अरे ये ना बाबा खाली आता तोंडाव नको जाऊ ती सगळं तुझं बंद होईल दिकडे हात दे काय द्यायचं नाही मला हात बीत नाही त्याच्याकडे दे मग कोणाकडेच नाही देत करा तुमची काशी कर बाबा काय होतंय तुला तो काय म्हणणं मार करायला काय ती काय रस्त्यावर पडलेली काय आता इरे ढकलतो मला इरे नाही इरे ढकलतो तू आता कोण आहे तू नाही नाही ढकलत नाही आम्ही तुम्हाला कोण सांगत मला तू जास्त बोलू नको तो नवरा आहे मी नवरा आहे ना नवरा म्हणे आधी कर दिला काय तुला कोणी कोणाला तू कोणी बोलणार आ कोणी म्हणजे नवरा आहे मी काही पण करीन तू जास्त बोलायचं नाही ज्याचे ज्यानी पैसे घेतलेत ना तिचे पैसे मी माझ्याकडून घेतलेले कोणी घेतलेत कोणी घेतले हिने घेतलेत मग आमचा आम्ही बघू ना तू कसं काय लागला मला बोलायला मी पैसे द्यायला आलो बाई नवरा मारतोय मग पैसे दे माझे ते आमचा आम्ही बघू जास्त बोलू नको हात खाली घ्यायचा मारा झाली कर दिला ठेव कोणी मी तुम्हाला विचारलं ती कोण होती म्हणून तिच्यासोबत तुम्ही तिला पैसे देतात तिच्यासोबत दारू पितात सगळं करतात त्यामध्ये विचारलं मी तुम्हाला तुम्हाला विचार पण जास्त बोलू नको काय जास्त बोलू नको म्हणजे नवऱ्याने केलं तर चालतं सगळं पण बायकोनी केलं तर नाही करायचं तू नाही करा तू गप्प केलेलं नाही हे माझं आधीच आहे पण तुम्हाला माहित नव्हतं कळलं आणि मी लग्नात सोडलं होतं पण तुम्ही लाज पाहिजे म्हणून तुला लाज आतापर्यंत एक तर तिला सोड नाही तर पैसे दे दोन्ही पैकी एक कर पैसे घेतले मनाने तुमचे होते मी पण तुम्ही कधी जाणून दिलं नाही ना गोष्टीच पण तुम्ही नालायक माणूस बदल तुला कदर आहे का नाही तुला लग्न करून दिले लोकांना बायका भेटणार आणि तू एवढं केलं तर हानमारा करायचा अधिकार दिला काय तुला कोणी हानलंय तिला कोणी हानलं हानलं रे हानत नाही तुम्हाला फक्त जेवायदी मला एवढंच बोललो होतो बाकीच नव्हतं बोलायचं दोन वर्षात काय केलं तू निस्ते पैसे पैसे माझ्याकडे काय असं ही होय तवा पैसा जाड लागले काय रुपयाला कुठून पैसे दे तुला फसवणूक कसं काय फसवणूक करतो तू तुला एक काम तू याच्यावर राहायचं की तुला राहायचंय का मला बिलकुल राहायचं नाही निघ तुही पण गरज नाही देत तुला रात्रीच कागद पाठवून तुला चल तू पण निघ हा म्हणजे तुम्ही चार पाने मोकळे मी माझं काही तरी ना मला पण माझं मोकळं आयुष्य जगायचंय हा तुला माझ्यावर नाही राहायचं हा तू निघ जा आता दारूच्या नशेत भका भका वास येतोय तो बोलतोय हा जाऊ दे ना नीत परत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही आधीच सांगतोय झाला विषय सोडून दिला एकदा संपायचा अरे मलाच गरज नाही ती जा माझं बघन मी काय करायचंय हा तू निघ लागले फोन करून बोलून गेला आणि काय तो नाटक चालले ती पाहिल्यापासून तुमचं हे चाललेलं दिसतंय